बेहेजची परमशांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मृत्यूचे भय का वाटते या विषयावर बेहेजचे बापूजी आपल्याला सांगत आहेत बापूजी म्हणतात परमशांती आज मी सांगेन जे लोक मनाला घाबरतात त्या सर्वांना मृत्यूची भीती बाळगण्याची गरज नाही हे सर्व धार्मिक लोकांना शिकवले पाहिजे कारण जे जन्माला आलेत त्यांचा मृत्यू निश्चित आहे हा मृत्यू लो, लोक नाही जोपर्यंत तुम्ही जीवन आहात तोपर्यंत शांततेत जगा मृत्यूला घाबरू नका कोणाचीही लाज बाळगू नका कुठल्याही माणसाला घाबरू नका वाईट कर्मे करू नका श्रेष्ठ कर्मे करा जोपर्यंत श्रेष्ठ कर्मे करत नाही कर्माचे तत्वज्ञान शिकवले पाहिजे की तुम्ही इतरांना सुख द्या तर तुम्हाला सुख मिळेल तुमच्या मनात सर्वाबद्दल चांगली भावना श्रेष्ठ भावना शुभ भावना सर्वांच्या कल्याणाची भावना असतील तर तुमचे कल्याण होईल दुसऱ्यांचे वाईट करून कोणाचेही भले होऊ शकत नाही म्हणून मृत्यू महान आहे कारण मृत्यूनंतरचे विश्व खूप विशाल असते जर एखादी व्यक्ती कर्मयोगी जीवन जगत असेल तर चांगले परमात्म्याच्या स्मरणाने जीवन व्यतीत केले असेल आणि ज्यांनी स्वतःसाठी काहीच केले नाही फक्त जगाचा भल्याचा विचार केला केवळ दोन पाच किंवा दहा पन्नास लोकांसाठी नाही तर संपूर्ण विश्व कल्याणाची भावना ठेवून जगत आहे काहीही येत नाही पण सदैव परमात्म्याचे स्मरण करून प्रार्थना करतो हे परमात्मा संपूर्ण विश्वाचे कल्याण कर हे परमात्मा संपूर्ण विश्वाचे कर जेव्हा संपूर्ण विश्व कल्याणाची भावना असते तेव्हा त्याला त्याच्या भावनांचा मोबदला मिळतो तर साऱ्या विश्वकल्याणाची चांगल्या भावनांची किंमत का असते मग त्याला परमात्मा मिळतो कारण एवढ्या उच्च दर्जाचा आत्माच संपूर्ण जगाचा विचार करू शकतो बाकी हलक्या दर्जाचे आत्मे देह आणि देहाच्या नात्यांचा विचार करतात स्वतःचा कुटुंबाचा आपल्या मुलाचा अथवा मुलीचं काय होणार जावेचे कसे होणार देहाच्या नात्यात जगणारे आत्मे नेहमीच मरणाला घाबरतात का घाबरतात तर मी गेल्यावर माझ्या मुलाचे काय होईल मी गेल्यावर घर लोटले जाईल माझा मुलगा कमावत नाही मॅच्युअर नाही घर सांभाळू शकणार नाही लोक त्याला मूर्ख बनून फसवणार लुटणार त्यामुळे अनेक काही वडिलांना नेहमी चिंता असते की मी गेल्यावर माझा मुलगा हे घर सांभाळू शकेल हे सर्व काही हाताळू शकेल तर काही ना काही आपल्या कुटुंबाच्या विचाराने चिंतित दुःखी होतात म्हणून लोकांना मृत्यू नको असतो आणि अचानक मृत्यू आला की हे लोक घाबरतात आता तर माझ्या मुलीचे लग्न करायचे होते मुलाचे अजून हे बाकी राहिले म्हणजे अशा बऱ्याच काही इच्छा ठेवतात मला नातू झाला पाहिजे नंतर नातवाचं लग्न झाले की मग जाऊ असे वृद्ध लोक असतात ना त्यांना दोन तीन पिढ्यांचीच इच्छा असतात शंभर वर्षे जगत असतात स्वतः अस्वस्थ होतात आणि दुसऱ्यांनाही अस्वस्थ करतात मी लवकर शरीर सोडून जाऊ माझ्यामुळे इतरांना त्रास नको नेहमी असा विचार केला पाहिजे की आपल्यामुळे कुटुंबाला किंवा कोणालाही त्रास होऊ नये म्हणून लोक मृत्यूला घाबरतात कारण त्यांच्या इच्छा खूप असतात की मृत्यूच्या आधी मी हे करेन ते करेन मग जेव्हा रोग येतो तेव्हा मनुष्याचे जीवन खूप कठीण होऊन जाते त्यासाठी मानवाला शिकवले पाहिजे कितीही कर्मबंधन आले कधीही शरीर सोडावे लागले तर दुखी होऊ नये अरे बाबा राम आणि कृष्णाला पण आपले शरीर सोडावे लागले त्यांचे सर्व शक्तिमान ऑलमायटी ऑथॉरिटीचे अवतार म्हणून गणना झाली तरीही त्यांना जावे लागले हा मृत्यू लोक पाच तत्वांचे शरीर मग पाच तत्वांच्या शरीरावर हा नैसर्गिक नियम लागू होणारच वरचा परमधामाचा कायदा इथे धर्तीवर लागणार नाही परमधामाचा कायदा लागला तर इथे परमधामासारखी शक्ती येईल लोक परमधाम बनतील परमधामाची शक्ती उतरा आणि सर्वच परमधाम बनवा बेहेदचे आत्मे त्यांना पाहिजे ते करू शकतात म्हणून बेहेदचे आत्मे उच्च दर्जाचे आत्मे स्वतःचा विचार करत नाही सदैव जगाच्या कल्याणाचा विचार करतात गीतेत म्हटले आहे की जे स्वतःसाठी जगतात ते जनावरे प्राणी आणि मानवी आत्मा यात काय फरक आहे प्राणी स्वतःसाठी जगतात आणि माणसेही स्वतःसाठी जगतात मग माणूस आणि प्राणी यात काय फरक म्हणून गीतेत म्हटले आहे की जो मला जाणत नाही तो देखील प्राणीच मूर्ख लोक मला जाणू शकत नाही दिव्य बुद्धीवाले बना नेहमी सत्याचा विचार करा मृत्यूला घाबरू नका ही सर्वात मोठी गोष्ट मृत्यूनंतरच्या जीवनाचा विचार करा मृत्यूनंतरचे जीवन हे खूप चांगले जीवन असते हेच खरे जीवन आहे या धर्तीवर मृत्यूपर्यंत थोडेच आयुष्य असते वास्तविक जीवन तुमच्या मृत्यूनंतर सुरू होते जसे वरच्या लोकात जाल दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या लोकात खरे जीवन सुरू होते ग्रेटर लाईफ आफ्टर धॅथ मृत्यूनंतरचे जीवन ह्याचा सदैव विचार करा मृत्यूनंतर मी परमधामात कसा जाऊ शकतो वरच्या लोकात कसे जायचे कर्मबंधन तोडून कसं जाऊ जीवनपणे कर्मबंधन तोडून कर्मातीत अवस्था प्राप्त करण्यासाठी जगले पाहिजे मृत्यूला घाबरू नये मृत्यूनंतरही चांगले जीवन आहे जर हे शरीर सुटले आणि तुम्हाला वरच्या लोकात जाण्याचे ज्ञान असेल तर तुम्ही वरच्या लोकात जाऊन तुमचे अधिक चांगले जीवन बनवू शकता जे तुम्ही जिवंत असताना करू शकले नाही ते तुम्ही मेल्यानंतरही करू शकतात भक्तिमार्गात असे अनेक लोक आहेत जे जिवंत असताना चार यात्रा करू शकले नाही ते मृत्यूनंतर सूक्ष्ममध्ये तीन तत्वात सूक्ष्म जगातील आत्मीय म्हणून समूहाने एकत्र जाऊन चार धामाची यात्रा करतात फिरत असतात वरच्या लोकात जाण्याचे त्यांना वरचे ज्ञान असेल तर चांगले करू शकतात ग्रेटर लाईफ आफ्टर डेथ खरे जीवन मृत्यूनंतर सुरू होते या मृत्यू लोकात लोक देह आणि देहाच्या नात्यात फसले जर नष्टमोहा बनले तर नष्टमोहा स्मृतिलब्धा आपण्याची अवस्था होते इच्छा मात्र अविद्या बना जे मिळेल त्यात आनंदी रहा खुश रहा हे पाहिजे ते पाहिजे जोपर्यंत पाहिजे तोपर्यंत शांती मिळणार नाही आणि सुख पण मिळणार नाही म्हणून जर शांती हवी असेल तर इच्छा मात्रम अविद्या बना इच्छा सोडून घ्या जे काही मिळेल त्यात आनंदी रहा दिखावा करू नका मान सन्मानाच्या मागे फसू नका ज्ञानी आत्मा मान सन्मान प्रतिष्ठेच्या पलीकडे जातो कोणत्याही परिस्थितीत नेहमी एकरूप अवस्था असावी कुठल्याही स्थितीत आपल्या शांती स्वरूपचा अनुभव करावा कधीही कोणी अपमान केल्याने अशांती निर्माण होऊ देऊ नका शांती या व्हिडिओच्या ओरिजिनल व्हिडिओचे लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे आणि या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका यामुळे असे ज्ञानवर्धक नवनवीन व्हिडिओ करण्याची आम्हाला प्रेरणा मिळते बेहदची परम शांती बेहद की परम शांती सोचो दोनू परम शांती जॉइन अस डेली फॉर लाईव्ह मेडिटेशन 10 पी एम टू इलेवन पी एम ऑन यूट्यूब लाईव्ह सबस्क्राइब ना शांती वेबसाईट ईमेल अस anand at paramshanti.org like share subscribe join today